सर नीलमताई गोडे ना आमदार आमदार है यांचं नाव काय मैडम आहे का ते आमदार मैडम दीक्षा चौधरी आणि आरती लगे आगे बघा गाड़ी है पूरे मागे गेलो मोबाइल लेना भाई सॉरी दोन कैमरा एक चल चल तो दोन कैमरा बस इतक करा नहीं वरती फुटपाथ वरती फुटपाथ वर चरण आगे ना टर्न व सरकार सरकार
विषय महाविकास आघाडी सरकारचा विषय ठाकरे सरकारचा विषय ज्या पद्धतीने राज्यामध्ये होणाऱ्या महिला अत्याचाराची तक्रार मांडायचं का या ठाकरे सरकारने केलेलं आहे अरे ठाकरे या पत्राची आम्ही या ठिकाणी होळी करत आहोत सर बूम पकड़ता का दोन मिनट तुम्ही गेला होता ज्या पद्धतीने अधिवेशनाची मागणी केली होती सर्व महिला इथे आलेले आहात मुख्यमंत्र्यांनी केराची टोपली दाखवली अशी एक भावना आहे का तुमचा अपमान केला असं वाटतं आज तुम्ही बघताय की राज्यामध्ये महिला आणि मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार सामूहिक लैंगिक अत्याचारामध्ये इतकी वाढ होत असताना राज्यपालांकडे त्या ठिकाणी राज्यातल्या महिलांनी ज्या भावना पोहोचवलेल्या होत्या त्याला जे मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे अतिशय दुर्दैवी उत्तर आहे राज्यातल्या पीडितांची थट्टा उडवायचं काम हे मुख्यमंत्र्यांनी केलंय आणि त्याचा निषेध म्हणून आज माझ्या सोबत आमच्या नेत्या आमदार मनीषाताई चौधरी आमदार भारतीताई लवेकर आणि आमच्या सगळ्या महिला इथे येऊन आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पत्राची होळी केली आहे त्याला जाळलेलं आहे इतर राज्यांचे दाखले देत असतानाच आपल्या नाकाखाली आपलं सरकार असताना रोज महिला नागवल्या जात आहेत त्यांच्यावर बलात्कार होत आहेत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार होत आहेत 13.5 वर्षाच्या मुलीवरती 14 लोकांनी तिचे लचके तोडले 6 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार ही शिवशाही नाही ही मोगलाई आहे एका ठाण्याच्या मुंबईपासून लागू नसलेल्या ठाण्याच्या अपर कमिशनरची त्या ठिकाणी बोट छाटण्यात आली महिला तहसीलदार जिच्यावरती कशा पद्धतीने तिचं मनोबल खच्चीकरण केलं गेलं राष्ट्रवादीचा आमदार निलेश लंके ज्याने कोरोना वॉरियर्स असणाऱ्या डॉक्टरांवरती हात उचलला त्याच्यावर अद्याप गुन्हा दाखल नाही संजय राठोडच्या केसमध्ये साधा FIR झालेला नाही अशा घटना रोज आणि रोज घडतात महिला सरपंचांना मारहाण होतीये आणि या घटना मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्रामध्ये होत आहेत देशामधल्या सगळ्या होणाऱ्या घटनांची आम्हाला संवेदना आहेच पण ज्या राज्यामध्ये आम्ही राहतो त्या राज्यामध्ये असलेल्या महिलांची अवस्था किती बिकट आणि वाईट आहे हे वेगळं सांगायला नको कालची परभणीतली घटना एका शालेय कॉलेजच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला मुलीने विष प्राशन केलं आणि ती मृत्युमुखी पडली साकी नाक्याची घटना पण तितकीच अमानवीय आजही मी माझ्या या वक्तव्यावर ठाम आहे की हे एका माणसाचं काम नाही मुंबई पोलिसांनी जे सर्क्युलर काढलं त्याच्यामध्ये रेल्वे पोलिसांची मदत घेऊ म्हणतात रेल्वे पोलिसांची स्वतःची क्षमता 3800 आहे GRPच्या कमिशनरांना विचारा किती वेळा पत्र पाठवली DGना किती वेळा पत्र पाठवली गृहमंत्र्यांना किती वेळा पत्र पाठवली मुंबईच्या CPना साधा होमगार्ड देण्याचं काम केलं नाही आणि म्हणून महिला सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाचा जो गुरखा सरकारच्या तोंडावरचा आहे तो टराटरा आज फाटलेला आहे ज्या वेळेला अशा घटना होतात त्यावेळेला विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका मांडत असतो सत्ताधारी म्हणतात भारतीय जनता पार्टी राजकारण करते आज कोण राजकारण करतंय हे समोर आलेलं आहे ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांचं हे पत्र म्हणजे राज्यातल्या पीडितांवरती त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची थट्टा त्या ठिकाणी मांडली आहे का होत नाही शक्ती कायदा का तो प्रलंबित आहे महिला आयोगाला अध्यक्ष का मिळत नाही या सगळ्या गोष्टी आता स्पष्ट झाल्यात कारण हे सरकार महिला आणि मुलींच्या बाजूनी नाही त्यांचं रक्षण करता नाही जर रक्षण करता असते तर आज आयोगाला अध्यक्ष दिला असता रक्षण करते असते तर शक्तिदायक मंजूर झालं असतं पण ज्या पद्धतीने आज मुख्यमंत्र्यांनी लिहिलेली भाषा मुख्यमंत्र्यांनी लिहिलेलं उत्तर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आणि त्यामुळे या राज्यातल्या प्रत्येक घटकाचं संरक्षण करणं हे सरकारचं आणि पर्यायाने मुख्यमंत्र्यांचं दायित्व आहे काल मी त्यांना ट्विट केलंय राज्यात कुठे कुठे घटना घडत आहेत कारण कालच राज्याला कळलं की गृह मंत्रालयाचं कामकाज हे मुख्यमंत्र्यांना माहीत नाही त्यामुळे रोज आमचं एक ट्विट असेल आणि रोजमध्ये राज्यात कुठे कुठे काय काय चाललंय याची माहिती आम्ही मुख्यमंत्र्यांना देऊ आज त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतोय
त्यांनी राज्यातल्या पीडितांची त्या ठिकाणी थट्टा उडवली आहे। फास्ट ट्रॅक कोर्ट वरती केसेस चालू म्हणतात। आज सुद्धा 1,60,000 जास्त या केसेस फास्ट ट्रॅक वरती पेंडिंग आहेत, प्रलंबित आहेत। त्याच्यावरती तुम्ही काय कारवाई केली याचं उत्तर दिलं पाहिजे। महिला आयोगाला अध्यक्ष नाही का नाही दिला याचं उत्तर दिलं पाहिजे। शक्ती कायदा का प्रलंबित आहे याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे। आणि त्यामुळे आज क्रूरपणे पीडितांची थट्टा केली आहे आणि त्याचा फक्त भारतीय जनता पार्टी नाही तर राज्यातल्या महिलांकडनं जाहीर निषेध आम्ही व्यक्त करतो आणि त्यासाठी त्यांचं पत्र आम्ही आज इथे मंत्रालयाच्या गेट समोर जाळून टाकलेलं आहे। चला चला महाविकास आघाडी सरकारचा निषेध असो, सरकारचा निषेध असो, राज्यातल्या पीडित महिलांची थट्टा करणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध असो। चलो सर 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 पीछे जाओ ना, मागे ना।